अंधश्रद्धा म्हणा, श्रद्धा म्हणा, काही म्हणा, ज्या दिवशी फ्लडची सिच्युएशन होती त्या दिवशी मी योगायोगाने शिर्डीमध्ये गेलेलो होतो आणि त्याच्यानंतर कोल्हापूरमध्ये राधानगरीचं पाणी सोडल्यानंतर 5 फुटाने लेवल वाढते, सगळ्यांना माहिती आहे. परंतु या केपेला 1 फुटाने सुद्धा लेवल वाढली नाही, ही वस्तुस्थिती आहे, तुम्ही कन्फर्म करू शकता. हे तर नॉलेज आहे ना, हे तर कॅल्क्युलेशन आहे, हे चुकता कामा नये. बरोबर, मी स्वतः तिथे ठाम मांडून होतो. परंतु ठांड मांडून बसत असताना आणि सगळ्या अरेंजमेंट करत असताना आपण देवाला प्रार्थनासुद्धा करतो की हे संकट जाऊन दे. बरोबर आहे, आणि ह्या प्रार्थनेमध्ये स्वतः ताकद असते आणि ती ताकद तुम्ही जर सांगितलं तर तुम्ही कॅल्क्युलेशन जाऊन बघा पाटबंधारे खात्यांची, आणि खरोखर 5-6 फूट पाणी आलं असतं तर बरीचशी गावं पाण्याखाली गेली असती. मला म्हणायचं की बाबा तुम्ही इकडे या, आनंद आहे, तुम्ही सुद्धा एक देवाचा धावा करा आणि आमच्या इकडची धरणं लवकर लवकर भरू द्या. काय आमची सगळी धरणं जे 50% ज्या खाली आहेत, एखादं धरण भरलेलं आहे, आनंद आहे ना आमचं. काय आमचं म्हणणं नाही त्याच्याबद्दल, मी काय बोलणार.